आषाढी वारी ही सर्वात मोठी वारी मानली जाते. या वारीला पंढरपुरात लाखो वारकरी दाखल होतात. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी प्रशासनाकडून पुरेपूर घेण्यात येत असून वारीच्या बंदोबस्ताला राज्याच्या कोण्याकोपऱ्यातून पोलीस बांधव पंढरपुरात आले आहेत. पोलीस अधिकारी, होमगार्ड तसेच एसटी कर्मचारी यांच्या जेवणाची मोफत सोय या ठिकाणी यलमार कुटुंबियाकडून केली असून दररोज हजारो पोलीस बांधव, होमगार्ड तसेच एसटी कर्मचारी या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घेत आहे. पाहूया त्याचाच हा एक स्पेशल रिपोर्ट. माझं नाव श्रीजी वामणी अलमार. माझे मित्र पोलीस खात्यात असल्यामुळे बंदोबस्त बाहेर गेल्यानंतर जी परिस्थिती असती जवळच्या खालचे होते ते मनात ठेवून आम्ही अन्नदान करण्याचं पोलिसांना चालू केलेलं आहे. आम्ही म्हणजे आता सध्या 4-5 हजार होत आहेत. पण तसं वारी दिंडी जवळ येत तसं म्हणजे 8-9 हजार लोक रोजचे जेवण करतात. 2 वर्ष झालं चालू करतो आपण. आषाढी वारी असेल, चारही वारीच आपण मोफत अन्नदान करतो. आपलं 3 ठिकाणी चालू आहे. 5 ठिकाण शहर पोलीस स्टेशन आणि जिल्हा कर्मचाऱ्यांचे चालू आहे. त्यामध्ये सकाळी 7 दिला जातो 8:30 वाजता. त्यानंतर आपल्याकडे एक कुर्डी भाजी, एक पातळ भाजी, राईस असतो, लापशी आणि चपाती हा मेनू रंगा ठेवला जातो. 10 दिवसात असतोय सकाळी. आपले सरचे भाव यलमार आणि इतर आपले जे आहेत होमगार्ड वगैरे आपल्या मदतीला इथं दिले जातात. प्रीती यलमार यांचे पती पोलीस दलात कार्यरत आहे. पोलिसांच्या कडक खाक्या सोडून माणुसकीचे दर्शन घडवणारे पोलीस दाम्पत्य सध्या पंढरपुरात पाहायला मिळत आहे. यानिमित्त आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या 8 हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रोज मोफत जेवण देण्याचे काम यलमार दाम्पत्य करत आहे. यानिमित्ताने वारकऱ्यांची सेवा करणारे पोलीस म्हणजेच खरे विठ्ठल आहे अशी भावना यलमार कुटुंबियाची आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.